गजानन माऊली आमची गजानन माऊली, गजानन माऊली आमची गजानन माऊली, जय गजानन श्री गजानन जय गजानन, 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 गजानना गजानना श्रीमत् सद्गुरु गजानना, 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 गजानना गजानना श्रीमत् सद्गुरु। अहो ऐकलं का, पासूरकरांच्या मुलाची मुंजे आशीर्वाद देण्यासाठी बोलवले, जरा जाऊन येतो मी। पंकटलाल, अहो पंकटलाल। दामोदर पंत काय कुठे निघालात? दामोदर पंत विसरलात का? अहो आज पासूरकरांच्या मुलाची मुंजे आहे। अहो मीही तिकडेच निघालोय, चला मग एकत्र जाऊया। चला चला चला। अगदी बरोबर म्हणाला। आणि तुम्हाला विशेष म्हणजे सांगतो, दामोदर पंत हा काय असं पत्रावळीतील उष्ट खातोय, वेडाच दिसतोय। पंकटलाल यांनी जर देवीदासजींकडे जेवायला मागितलं तर ते काय नाही म्हणणार नाही। अहो एवढ्या पंक्ती उठत आहेत त्यात हा एकटा। खरंय, आणि देवीदासजी सज्जन आहेत। पण पंत हा प्रकार मला काही वेगळाच वाटतोय। चला आपणच विचारूया। चला अहो अहो, तुम्ही हे असं पत्रावळीची गोष्ट का खाताय? तुम्हाला जर भूक लागली असेल तर आपणासाठी मी जेवण मागवू का? देवीदासजी। अहो देवीदासजी। अरे बंकटलाल, अरे दामोदर पंत, या 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 या, असं बाहेर का उभं? आत या ना। देवीदासजी आधी एक पान करून आणा बर बाहेर। पान? आणि कुणासाठी हो? तुम्ही घेऊन तर या। हो त्याला भूक लागली असेल। तुम्ही आणा आधी।
दामोदर पंत, अहो यात तर पाणी प्यायला नाही. थांब बाबा, तुला पाणी आणून देतो. बघा, तुम्हाला गरज वाटत असेल तर द्या. अन्न भक्षण केल्यानंतर पाणी प्यायला पाहिजे, हा तुम्हा चतुरांचाच व्यवहार, पण तोही जाणायलाच हवा. ठीक आहे, करा पाण्याची तरतूद करा. अहो थांबत, हे पाणी पिऊ नका. हे पाणी जनावरांनी पिण्याच्या लायकीच आहे. हे घ्या, हे पाणी स्वच्छ आहे आणि याच्यामध्ये वाळा सुद्धा घातलेला आहे. ते तुम्ही आम्हाला का सांगू? चराचरात परमेश्वर भरून राहिला. तिथे असले निर्मळ गढूळ, स्वच्छ अस्वच्छ असले भेद नाही, पाणी पाणीच आहे. गढूळ काय, निर्मळ काय, पाण्याचीच रूप. आणि पाणी पिणाराही वेगळा नाही. परमेश्वराची लीला अशी अगाध आहे, ती या मानव जन्मात नाही कळायची. व्यवहारानं जखडलेल्या जगात विश्वाची उत्पत्ती कशी झाली हा विचार मनात आला, त्याचंच मनन करत राहा, त्याचंच चिंतन करत, त्याचंच मनन करीत राहा, त्याचंच चिंतन करत. गेले कुठे? आत्ता तर इथेच होते. असे अचानक कसे काय गेले? दामोदर पंत, हा कोणी भिकारी नाहीये, हा कोणीतरी मोठा आवली आहे, ईश्वरी रूप. बरोबर, मलाही अगदी तसंच वाटतंय. त्यांचा शोध घेतल्याशिवाय माझ्या जीवाला चैन नाही पडायची. बंकट, गेले 2-4 दिवस पाहतोय, या आधी कधी नव्हे एवढा चिंततूर का दिसतोयस? नेहमी सारखा उत्साह नाही, चेहऱ्यावरच सारं तेजच गेलंय. अरे एवढा कसला यातना होत आहे तुला? अरे एवढा तरुण तू, तुला काही कशाची कमी आहे का? अरे मग काय झालंय ते तरी सांग. तुला एखादी व्याधी जडली आहे का बंकट? अरे पित्यापासून तू लपून ठेवतोस. नाही, तसं काही नाही. अहो, इथे शंकराचं मंदिर कुठे? ते गोविंदबुवा टाकळीकर आज तिथे कीर्तन करणार आहेत. चला माझ्या बरोबर, मी तिकडेच चाललोय. हो चला. मी पीतांबर शिंपी, महाराजांचं कीर्तन ऐकायला आलोय. आपण कुठले? हा मी इथला शेगावचा. आपण कुणाला शोधताय का? काय सांगावं तुम्हाला, मागे एकदा मित्राच्या मुलाच्या मुंजीसाठी इथं आलो होतो,
बस त्यावेळेस तिथे एक आवलिया भेटला. आवलिया? हो, कदाचित कदाचित परमेश्वर रूपी असावा. काय सांगताय? काय त्यांना शोधतोय. ते सारखे माझ्या समोर आहेत असं मला भास होतोय. शोधून शोधून दमलो पण सापडले नाहीत. खरंच आपण जे सांगताय ना ते ऐकून मला सुद्धा त्यांना भेटावं असं वाटायला लागले. हेच ते शंकराचं मंदिर. कदाचित कीर्तनाला सुरुवात झाली असावी. हो, महाराज, 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 आपल्याला काही खायला आणू का? तुला गरज वाटत असेल तर आण. जी. झुणका भाकर त्या माळणीच्या घरात ना. जी, आत्ता आणतो. आता ओढ्यावर ना एक तुंबा भरून पाणी आण. पण महाराज, त्या ओढ्यात तुंबा बुडेल एवढं सुद्धा पाणी नाही. येणाऱ्या जाणाऱ्यांनी आणि गुराढोरांनी पार खराब करून टाकले. ते पाणी पिण्यालायक नाही महाराज. आपली परवानगी असेल तर मी दुसरीकडून कुठून तरी भरून आणतो. मला दुसरीकडचं पाणी नको महाराज. ओढ्यावरनच घेऊन ये. आणि हे बघ, कोंजळीनं पाणी भरू नका. तुंबा ओढ्यात बुडवूनच पाणी भरू ना. ठीक आहे महाराज, जा. आपण जसं म्हणता तसंच करतो. महाराज, आपण योगी आहात. आपल्या ठाई साक्षात परमेश्वर आहे महाराज. आपण सांगितल्याप्रमाणे मी ओढ्यावर पाणी आणायला गेलो आणि काय आश्चर्य, त्या कोरड्या ओढ्यात पाणी आलं महाराज, अगदी स्वच्छ निर्मळ. काय होय महाराज? उठा बाजार, उठा. आणि काय रे, त्या माळणीच्या भाकरीवर बोळवण करतोस माझी? महाराज, तुझ्या खिशातली सुपारी काढ. अरे अरे, तुझ्या खिशात सुपारी आहे. बघ बघ बघ. फोडून दे मला.
लवकर 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 महाराज. हे काय रे, मला व्यापारी समजलास? नाही महाराज. मग ती नाणी परत घे. अरे भाव भक्तीच्या नाण्यावर आम्ही संतुष्ट असतो. जाव तुम्ही कीर्तन आहे का? जशी आपली आजी. जावा जावा जावा, मी इथंच बसतो कीर्तन आहे. अध्यात्माम नरो बाह्यो ना कृता सर्व देहिनाम सर्व देहिताम अहम आत्मा. बघा हा किती उदात्त विचार भगवंतांनी दिलेले आहेत. सर्व देहिताम अहम आत्मा, सर्व सर्व शरीराचा आत्मा मी आहे. अंतर अंतर नियानक आहे. बाह्य बाहेरून सर्व व्यापक मी आहे. अनावृत्त मला कसलंही आवरण नाही. वा, तेव्हा भगवंत म्हणतात उद्धवा, अरे या जगतामध्ये जसे आत आणि बाहेर पंचमहाभूत आहेत, तसंच तसंच सर्व देहधारी जीवांचा आत्मा मी आहे. नाही का, त्याच्या आत आणि बाहेर राहून मीच त्याचं नियमन करत असतो. जीवांच्या जीवा माझी माझा वास, जीव मज माझी सावकाश, माझे स्वरूप गा असमास, बर का, गुण मायेस अनावृत्त. जेवी घटाची वस्ती आकाशी, जेवी घटाची वस्ती आकाशी, आकाश सबाह्य त्या घटाशी. बघा काय सांगितलेलं आहे, तेवी मी जीव मात्रांशी सबाह्य ऋषिकेशी परिपूर्ण. ऋषिकेशी परिपूर्ण, जेवी ऋषिकेशी परिपूर्ण, एकनाथी भागवत, एकनाथी भागवत, यथा भूतानि भूतेषु बहिरत्नः स्वयं तथा. अरे हा हंस गीतेचा उत्तरार्ध सांगणारा माणूस सामान्य नाही, हा कुणीतरी महापुरुष आहे. जा जा त्याला घेऊन या. अरे अरे त्याला घेऊन या. महाराज महाराज, आपण मंदिरात चलावं कीर्तनाला, इथे बसण्यापेक्षा मंदिरात बसावं. चलावं महाराज, विनंती करतो आपल्याला. महाराज महाराज कृपा करा, आपण इथे बसू नका. आपण साक्षात ईश्वर आहात, शिवशंभू आहात. मंदिरात आपली खरी जागा आहे महाराज. आमच्या सगळ्यांचं भाग्य म्हणून आपलं दर्शन आम्हाला मिळालं. आपण चलावं महाराज, मंदिरात चलावं. अरे गोविंदा, तुझ्या वागण्यात बोलण्यात काहीतरी ताळमेळ ठेव. आत्ता कीर्तनात तूच सांगितलंस ना, देव अवघ्या विश्वात आहे, आत बाहेर असा काही वेळ शिल्लक राहिले नाही. मग माझ्या मागे कशाला हट्ट धरतोस? मंदिरात चला म्हणून तू जसा इतरांना वागायला सांगतोस तसा आधी स्वतः वाग. उगाच शब्द छल करत बसू नकोस. अरे भागवतातला श्लोक सांगतो आणि स्वतः मात्र नेमका त्याच्या विरुद्ध वागतो. तुझ्यासारख्या कीर्तनकाराला हे शोभत नाही बरं. जा मंदिरात जा, मी इथेच बसून ऐकतो की. आपण सारे भाग्यवान आहोत.
शेगावचे रहिवासी भाग्यवान आहात म्हणून तुमच्या गावी हे अनमोल रत्न आलंय. याच जतन करा. आता शेगाव नुसतं शेगाव राहिलं नसून पंढरपूर झालंय. महाराजांचे शब्द सांभाळा, त्यांची मनोभावे सेवा करा म्हणजे तुमचं कल्याण होईल. त्यांच्या रूपानं साक्षात पांडुरंगाचं तुम्हाला दर्शन झालंय. तेव्हा म्हणा, जय जय पांडुरंग हरी, 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 जय जय पांडुरंग. बंकट, अरे काय चाललंय? काय तुझ्या मनात नक्कीच काहीतरी दिसतंय. बाबा, मी तुम्हाला सांगितलं नाही ते महाराज इथंच आहेत. बाबा, त्यांना आपल्या घरी आणावं असं माझ्या मनात आहे, पण आपण परवानगी दिलीत तर? अरे यात परवानगी कसली मागतोयस? जा घेऊन ये महाराजांना. खरंच बाबा? अरे खरंच घेऊन ये. ना है यहाँ कोई औलिया आया है? आप बाहर गाँव से आए क्या? हाँ, हम बाहर से आए हैं गजानन महाराज का नाम सुनकर. कुठून आलात? हम काशी से आए हैं, उनका दर्शन करना चाहते हैं. का नहीं का नहीं, इथे उभा राहिलेला प्रत्येक जण त्यांच्या दर्शनासाठीच तर थांबलाय ना. हाँ, लेकिन एवढ्या मोठ्या भीड मध्ये माझा नवस कसा फेडू? आता न फेडण्यासारखं काय? गजानन महाराज का नाम हमने वहां तक सुना है, इसलिए आम्ही त्यांना गांजा अर्पण करण्याचा नवस बोललो. लेकिन यहां तो सब मुसीबत दिखती है, कारण गांजा अर्पण करण्याचं जर कोणी ऐकलं, बापरे, परमेश्वरा, भगवान इधरी ध्यान रख, बचा ले आपको. चला चला चला, चलो 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 अंदर, चलो चलो अंदर, चलो भगवान ध्यान रख, ध्यान रख भगवान.
तिकडे बो ये इकडे हो तूच इकडे ये बो पुढे असा अरे बघतोस काय आता तुझ्या धोळीतली ती पोटली काढ काढ बघतोस काय असा 3 महिने माझ्यासाठी गांजा जपून ठेवला तास ना मग काढ ती पोटली होऊन द्या पाहण नवस करताना लाज नाही वाटली आता कशाला नाटक करतो हा महाराज लेकिन एक विनती है अब स्वीकार कीजिए या बुटीची याद आपल्याला हमेशा राहावी अब साक्षात शिवजी है अब मेरी बात पट्टा लिए ठीक है आणि कुल बंकटलाल अहो बंकटलाल कोण आहे बंकटलाल मी जानराव देशमुखांच्या घरून आलोय बर जानरावांची तब्येत एकदम बिघडलेली आहे दुखणं अगदी विकोपाला गेले त्यांचं काही खरं नाहीये आपण जर कृपा करून मला महाराजांचं चरणतीर्थ दिलं फार बरं होईल पा मी आपली मनस्थिती समजू शकतो थांबा मी माझ्या वडिलांना सांगतो नमस्कार जानरावांची तब्येत काही बरोबर नाहीये नाडी पण लागत नाहीये सगळ्यांनी त्यांच्या पुढे हात टेकलेले हो का आपण जर कृपा करून महाराजांचं चरणतीर्थ दिलं तर काय बरं होईल हो का थांबा तुम्हाला तीर्थ आणून देतो त्यांना जानरावांना बरं वाटेल नमस्कार
महाराज आपली कृपा झाली, आपल्यामुळेच जानराव वाचले, आपल्या तीर्थामुळे त्यांच्यावरच गंडांतर टळलं। आवरा रे पटापट। अरे आज श्राद्धाचं जेवायला लोक येणार आहेत घरी आपल्या। बाकीसरी पेटली पेटवली नाही। अरे आज अक्षय तृतीया, जा गावातल्या लोकांना जेवायला यायची आठवण कर। जा नमस्कार शेठ। आम्हाला थोडा इस्तव हवा होता शेठ। इस्तव कशासाठी रे? गजानन महाराज सकाळपासून चिलीम प्यायले नाही शेठ। आम्ही चिलीम भरून ठेवली पण चिलीम पेटवायला इस्तव नाहीये, तेव्हा थोडा इस्तव द्या ना। नाही नाही ते शक्य नाही, जा निघा शेठ। पण बागेसरी तर पेटलेली दिसते शेठ, थोडा इस्तव द्या ना शेठ। अरे सणासुदीच्या दिवशी इस्तव देणं हे अशुभ असत, तेव्हा इस्तव वगैरे काही मिळणार नाही। चला निघा इथून, चला पळा। अशुभ? अहो अशुभ कसं असेल शेठ, साधू पुरुषांसाठी केलेलं प्रत्येक काम हे शुभ असतं शेठ। अरे तुम्हाला सांगितलं ना विस्तू मिळणार नाही। अरे साधू पुरुष असेल तो तुमच्यासाठी, माझ्यासाठी तर तो वेडाच आहे। अरे कुठे फिरतो काय, खातो काय, गटरातलं पाणी काय पितो, हा पण साधू पुरुष उघडा वागडा गावात फिरतो। तुम्हाला सांगितलं ना काही मिळणार नाही विस्तू, मला निघा। बंकट शेठनी सांगितलंय तसं शेठ। बंकट शेठ तोही मूर्खच, तोही लागलाय त्या वेड्याच्या नादी। बंकट शेठला म्हणाव तुझा तो साधू साक्षात्कारी आहे ना। अरे मग पेटोणा म्हणा विसतो स्वतःच्या सामर्थ्यानं। अरे इतरही साधू संत पुरुष होते की चिलीम पिणारे, पण त्यांनी कधी विस्तूसाठी कुणासमोर हात पसरले नाही, समजलं? चला निघा, काय मिळणार आहे, जाऊ। काय रे मुलांना विस्तव नाही का आणला? महाराज ते सोनाराने इस्तव द्यायला नकार दिला आणि वर नाही नाही ते बोलला आपल्याला। असं होय, ठीक आहे। मी म्हणतो पाहिजे कशाला आपल्याला विस्तव, आपण विस्तवाशिवाय चिलीम पेटवूया। महाराज ते कसं शक्य? महाराज का का शक्य नाही? माझ्यावर विश्वास नाही बंकट जी? या चिलमीवर काडी धर। महाराज थांबा, मी काडी पेटवतो। काडी पेटवल्याशिवाय चिलीम कशी पेटेल? उगाच काहीतरी बडबड करू नकोस, सांगितलेलं काम कर जी। चिलमीवर काडी धर जी। जानकीराम
सणासुदी दिवशी डोक्याला हात धरून काय बसलाय? काय झालं काय? काही कळायला मार्ग नाहीये बघा. श्राद्धाचं जेवायला लोकांना बोलवलं होतं मी, पण जेवणामध्ये आल्याचा बुजबुजा. सगळी लोक नावं ठेवून निघून गेली. असं कसं झालं? निश्चितच काहीतरी चुकलं असणार. चूक झाली आहे तरी मीच जबाबदार आहे त्या गोष्टी. नको नको ते बोललो मी, त्याचाच हा सगळा परिणाम. जानकीराम काय बडबडताय? अहो खरं तेच बोलतोय मी. अहो आज सकाळी गजानन महाराजांच्या चिलमेसाठी विस्तव मागायला मुलं आली होती. नाही नाही ते मी त्यांना बोललो. महाराजांनाही बोल लावला बघा. त्याचाच हा परिणाम आहे. पण जानकीराम खरोखरच तुम्ही चुकला. विनाशक आले विपरीत बुद्धी. पुण्य आपण होऊन माझ्या दाराशी आलो होतो. मी त्याला लाख म्हणतो. माझी बुद्धी भ्रष्ट झाली होती बघा. बुद्धी भ्रष्ट. मला महाराजांची क्षमा मागितली. महाराजांची क्षमा मागितलीच पाहिजे. मागितलीच पाहिजे. बंकट शेठ, बंकट शेठ. या या जानकीराम. काय बंकट शेठ, हे बघा काय झालं. हो अपराध झाला माझ्या हातून, घोर अपराध झाला. म्हणजे? हो साऱ्या चिंचोणीमध्ये आळ्या झाल्या बंकट. हो श्राद्धाला बोलवलेली सारी माणसं जेवण न करता उठून निघून गेली. हो पातक झालं माझ्या हातून. जानकीराम हे असं कसं झालं? पंकज या सगळ्याला कारणीभूत मीच आहे. म्हणजे? अहो आज सकाळी चार मुलं माझ्या दाराशी आली होती गजानन महाराजांच्या चिलमीला विस्तव मागण्यासाठी. मी त्यांना नाही नाही ते बोलून हाकलून दिलं. त्याचं हे पोळे बघा. अहो जानकीरा, तुम्ही वापरलेले चिंचुके हे किडलेले असतील. अहो नाही पंकज शेठ, हे कसं शक्य? अहो मी स्वतः नवीन चिंचा फोडून त्यातील चिंचके चिंचवणीसाठी वापरत. पंकज मी तुमच्या पाया पडतो, तुमची विनवणी करतो. मला महाराजांचं दर्शन घेऊन त्यांच्या पाया पडून मला क्षमा मागू द्या पंकज. अहो जानकीरा, यात विनवणी करण्यासारखं काय? आज चला महाराजांची तुम्हीच भेट घ्या. या या. गणगणत भोते बोला, गणगणगणत भोते, गणगणगणत भोते बोला, गणगण. महाराज माझ्या हातून अपराध झाला, घोर अपराध झाला माझ्या. पण मी नाही नाही ते बोललो महाराज. माझं डोकं ठिकाणावर नव्हतं महाराज. महाराज मला माफ करा महाराज. महाराज आपण दयाधन आहात महाराज. माझा अपराध माझ्या हातून होणार नाही महाराज. मला क्षमा असं महाराज. अरे उठ. अरे मला तर या चिंचवणीत अजिबात आळे दिसत नाही. बघ बघ, खात्री करून घे. अरे कसं शक्य आहे महाराज? मी हे इथं आणलं त्यावेळेला या ह्यामध्ये आळ्यांचा बुजबुजाट होता महाराज. महाराज हा चमत्कार आहे महाराज. महाराज आपण थोरात महाराज. गण गण गणात भोते, गण गण गणात भोते, गण गण गणात भोते, गण भोते, गण गण गणात भोते. अरे चंदू मला कानवले हवे. खायची इच्छा हे बघ चंदू, तुझ्या घरातल्या उत्तरंदीत दोन कानवले आहेत, तुझ्या घेऊन ये. महाराज पण आता कसं काय शक्य?
तुम्हाला ताजे हवे असतील तर मी बायकोला करायला सांगतो आणि लगेच घेऊन पण येतो. आम्हाला तुझ्या घरातल्या उतरंडीतले कानवलेच हवे, ताजे नको. उगाच काहीतरी कारण सांगू नको. अरे घरात कानवले केले होतेस ना? हो महाराज, पण त्याला महिना लोटलाय. अरे मग त्यातलीच शिल्लक आहेत ना. जा कानवले घेऊन ये, खोटं सांगू नको. पण महाराज. अरे महाराज म्हणतायत ना, मग घरी जाऊन बघून तर ये. काय झालं एवढी चिंता तूर का? अग आपल्या आपल्या घरी उतरंडीत कानवले आहेत का? उतरंडीत कानवले? हो उतरंडीतच. अहो असं काय करताय? कानवले करून महिना झाला आणि आता कोणाला हवेत कानवले? तेही महाराजांना. अहो ते महाराजांनाच हवेत ना, आता ताजे करून देते. महाराजांना ताजे नको आहेत ना, उतरंडीमध्ये शिल्लक असणारच कानवले हवेत, तसं सांगितलंय त्यांनी मला. तू तू एकदा बघ तर. अग बाई खरंच की आठवलं, त्या उतरंडीत मी दोन कानवले ठेवले होते. अहो पण त्याला बुरशी लागली असेल आणि बुरशी असलेले कानवले महाराजांना कसे द्यायचे? तू बघ तर एकदा. खरच महाराजांची लीला अगाध आहे. अगो बाई महिना उलटला तरी कानवल्यांना वास नाही, ताजे. चला आपण आताच जाऊया महाराजांकडे. महाराज आपली लीला अगाध आहे, आपण सर्व ज्ञानी आहात. मी आज धन्य झालो महाराज, माझ्या घरचे हे कान्होले आपणास देऊन मी आज धन्य झालो महाराज. तहान लागले मला, त्याला थोडस पाणी दे. पाणी येड बीड लागलंय का काय? हा इथं पाण्याचा एक थेंब बघायला मिळणं मुश्किल झालंय आणि प्यायला पाणी मागतोयस वय. अरे फार तहानलोय रे मी, खूप लांबून चालत आलोय, पाण्याला नाही म्हणू नकोस. हे बाबा हे पाणी मी माझ्यासाठी आणलंय, आता संध्याकाळपर्यंत जपून वापरायला लागते. पाण्याने पुण्य मिळतं म्हणतात, निदान हा विचार करून तरी पाण्याला नाही म्हणू नकोस. अरे पण तुझ्यासारख्या उघड्या नागड्याला पाणी पाजवून मला रे काय पुण्य मिळणार आहे? नांगांना मी चांगला धडधाकट दिसतोय की आता लंगड्या लोळ्या पांगड्याला पाणी पाजणं ठीक आहे. अरे
थोडस तरी पाणी प्यायला दे, थोडीशी तरी तहान भागव माझी. ए बाबा, एकदा सांगितलं ना तुला मी कोण आहे ठाऊक आहे का तुला? या गावचा पाटील आहे मी, भास्कर पाटील म्हणतात मला. तवा तुझ्या या पाप पुण्याच्या गोष्टी माझ्याकडे करू नकोस. अरे घरोघरी भीक मागून एवढा दष्ट पुष्ट झालायस, आता माझ्याकडे पाणी मागून आयत्या बेळाव नागोबा व्हायचं म्हणतोयस वय? चल निघ बाबा तू निघ. असं म्हणतोस, मग बघितलंच पाहिजे काहीतरी. इथल्या लोकांचे पाणी वाचून हाल चालले, मलाच काहीतरी आता केलं पाहिजे. बघूया देव तरी काही मदत करतो का. देवा परमेश्वरा, तिथले लोक पाणी वाचून हैराण झाले, पाणी मिळवण्याचे त्यांचे सर्व प्रयत्न फुटले. आता तूच त्यांना मार्ग दाखव. मनापासून तुझी प्रार्थना करतो देवा. परमेश्वरा, तिथल्या लोकांना पाणी मिळू दे, पाणी मिळू दे देवा, पाणी मिळू दे, पाणी मिळू दे देवा, पाणी मिळू दे, पाणी दे देवा, पाणी दे, पाणी दे देवा, पाणी दे. या विहिरीला गेल्या 12 वर्षात कधी पाणी पाहिलं नाही आणि हे चमत्कारच मानायचा. माफ करा महाराज, माफ करा, मी आपल्याला येडा समजलो, पण आपण साक्षात्कार यात परमेश्वरात. महाराज महाराज माफ करा, पण आपल्या पायांची जागा द्या महाराज. पटलं महाराज, पटलं पटलं, सगळं माया स्वरूप आहे महाराज. महाराज आजपासून मी माझा प्रपंच सोडला, आजपासून मी आपल्या बरोबर राहणार महाराज. माफ करा महाराज, माफ करा. महाराज आपला मुक्काम आपण इथेच ठोकूया. ठीक आहे महाराज, आपण म्हणाल तस. पण महाराज, या गावातील पाटील मंडळी काही ठीक नाही. अहो पैशाच्या मस्तीत धुंद आहेत, या गावात दहशत आहे त्यांची. लहान वयस्कर काही बघत नाही.
अरे कोण तुम्ही? कुठला आलाय? हे कोण उघड? अरे याला काय कापडं नाही का काय? हा हे जा 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 कापड घालून ये पळ. काय रे तू त्याच्या सोबत फिरतो ना, तुला सांगता येत नाही का त्याला? ए गणे, अरे चांगला धडधकट दिसतोस की. सलवट आज माझी कुस्ती कर. चल येतस का चाल मी? चल अरे चल चला चला. ए चल रे भावडे चल. बघितलं ना महाराज, तुम्हाला सांगितलं ना ते हेच हेच ते पाटलांचे भाऊ. चला महाराज आपण नको थांबायला इथं, तुम्हाला उगाच वाटेल तसं बोलतील. चला महाराज आपण निघूयात. अरे भास्करा थोडा थांब, ही सारी पाटील मंडळी माझी परम भक्त आहे. हो हा थोडीशी मगरूर आहे पण मला माझ्या पोरांसारखी. एक गोष्ट मात्र खरी, यांच्यावर संतांची कृपा आहे. संतांची आणि लक्ष्मीची, त्यात सत्ता आहे हातात, मग काय कमी. पण महाराज म्हणून आपण का अपमान सहन करायचा? थोडा थांब थोडा थांब. अरे गाळ खाली बसत जाऊन पाणी निवळत जात ना तस होईल. धीर धर थोडा धीर धर. गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण बोते गण गण गणात बोते गण गण गणात गण गणात बोते गण गण गणात बोते. अरे गणे सलवट, अरे इथं गण गण गणात बोते करण्यापरीस चल आज माझ्याबरोबर कुस्ती कर. अरे बघ तुला लोक का मानतात. चल. अरे तू पहलवान आहेस ना? पहलवान आहेस ना? मोठ उप मला इथून बघूया किती जोर आहे तुझ्यात. ते तू उठवलंस की कुस्ती सुरू. उठव. महाराज आजवर कुणा पुढे डोकं झुकलं नाही पण आज मी तुमच्या पायावर डोकं ठेवलं महाराज. ठरलास ना? आता माझं बक्षीस दे मला.
महाराज महाराज मी काय बक्षीस देणार तुम्हाला? गावात तरुणीसाठी पोरं खूप आहे, त्यांच्याकडनं मेहनत करून घे, तारमीत घेऊन त्यांना चांगला सशक्त बनव, हेच तर माझं बक्षीस. महाराज तुम्ही सांगताल तसं मी करील बघा. अरे कोणाबरोबर झुकतोस तू? एका नागला समोर झुकलास तू? कस गावात हसायचे? अरे साधू पुरुषाबद्दल असं बोलू नये. अरे हा कसला साधू? गावात त्याचा लई खोटाला माजलाय, जो येतो ह्याच्या पायावर डोसका ठेवतोय. तुला सांगतो एक दिवस हा भोंदू गावातल्या बाया बापड्यानं येतील दरल बघ. भाऊ अरे तुम्ही जावा घरला, माझं मी बघतो काय करायचं ते. जा बरं घरला. चल रे भाऊ. त्याच्या आधी लागतो. अरे या हऱ्यामुळे वाचला तो त्या दिवशी, नाहीतर लय संत असल्याचा हा मानतोय तो नागडा. खरंच जर का त्यो संत असन ना तर आज तर त्याची परीक्षाच घेऊ. मला बी तेच वाटतंय. त्यासाठी माझ्याकडे एक नामी युक्ती आहे. ती कोणची? त्याला बदडून काढायची. ते कसं काय? महाराजांना खायला म्हणून ऊस घेऊन जायचं, पण ऊस खायच्या अगोदर त्यांना म्हणायचं, महाराज ऊस आणलं तुम्हाला खायला, घ्या. ओ घ्या की. थांबा वाईस, थांबा महाराज. हे बघा आमची एक अट आहे, तेवढी तुम्हाला मान्य करायला हवी. तुम्ही महाराज आहे ते ठीक आहे, पण आम्ही कसं मानणार? हे बाकी करा या. मग हे बघा, आम्ही या उसली तुम्हाला पाठीवर लय मारणार. मारल्यानंतर जर तुमच्या अंगावर वळ उठले नाहीत तर तुम्ही महाराज, पण जर का वळ उठले तर मग आम्ही आणखी मारणार. काय बोलत नाही? घाबरला का काय आमची अट ऐकून? असं कसं महाराज घाबरतील का? मग महाराजांचं मौन म्हणजे महाराजांची या कार्याला संमती आहे. मग घ्या उसन करा सुरुवात. अरे तुम्ही पाटील पाटलांच्या कुळात जन्म घेतलाय तुम्ही. अरे संतांचं कुळ आहे तुमचं. मग गोर गरिबांना संतांना आधार द्यायचं सोडून त्यांच्यावरच हात उगारताय होय. अरे अरे असं नका करू. ए मधी पाडायचं काम नाही. गुमान बाजल थांबायचं माझ्या बागायची. का रे मुलांनो? महाराज 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 एकदा माफ करा, परत चुकला होणार महाराज. अरे उठा, दमला असाल ना तुम्ही? मारून मारून हात दुखत असतील तुम. मी तुम्हाला या उसाचा रस काढतो. काय झालं महाराज, आपण एवढे चिडल्यासारखे का दिसता? भास्करा बस झाल्या गाठी भेटी.
त्या कृष्णाजीला बोलून घेऊन ये. जा. महाराज आपले काय सेवा करू, माझी आठवण काढली आपण. कृष्णाजी आता मी तुझ्या मळ्यातच राहायला येणार आहे. मळ्यात शिवशंभूच मंदिर बांधलंयस ना, त्या शंकराजवळच राहणार मी आता. फक्त एक काम, त्या मंदिरात राहण्यापुरता मला थोडासा आडवता करून दे. बस धन्य झालो महाराज, धन्य झालो. आपण माझ्या मळ्यात राहायला येणार हे माझ्यावरची कृपा दृष्टीच केली. आत्ता तयारी झाला. महाराज निघूयात आपण, मळ्यामध्ये आपल्या राहण्याची सगळी व्यवस्था झालेली आहे. आपण आपल्याला ब्रह्मगिरी महाराज माहीत असतील, त्यांचेच शिष्य. आम्ही तीर्थटनासाठी गेलो होतो. काशीहून गंगा आणून रामेश्वराला अभिषेक करतोय. साक्षात श्रीहरी आमच्या महाराजांच्या तालावर नाच. तेव्हा आम्ही आपल्या दारी आलो हे आपलं सौभाग्यच समजा. असो व्हय, मग काय सेवा करू आपली पाटील. आलेली संधी दौडू नका. आम्ही फक्त 3 दिवसासाठी ते मुक्कामी आलो, तेव्हा तुमच्या मळ्यात आम्हाला राहायला जागा द्या. आणि तेवढं जेवायचंही बघ, शिरापुरीचं जेवण चालेल आणि गांजा ओढायला दिला हो. पण माझ्या मळ्यात तर गजानन महाराज राहतात. आणि गजानन महाराज तो नागवा. पाटील आम्ही वेदांचे पठण करणारे श्रेष्ठ पोथीपुराण टोनपाठ असलेले आणि आमच्या सारख्यांना जवळ करायचं सोडून तुम्ही त्या नागव्याला जवळ करताय. हे बघा तुम्ही बी राहित, मी नाही म्हणत नाही, पण शिरापुरी काही नाही पण पिठलं भाकरी देतो तुम्हाला खायला. आता राहिला प्रश्न गांजाचा, प्रत्यक्षात शिवशंभूच आहे तिथं, मग काय कमी आहे गांजाची. गजानना गजानना श्रीमत् सद्गुरु गजानना 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 श्रीमत् सद्गुरु गजानना 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 श्रीमत् सद्गुरु गजानना 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 श्रीमत् सद्गुरु गजानना. महाराज पलंग पेटलाय. महाराज खाली उतरा. महाराज महाराज लाकड सागवान येत. महाराज खाली उतरा. महाराज आमच्यासाठी तरी खाली उतरा. महाराज खाली उतरा. महाराज महाराज लाकड सागाची येत अशी तशी विसरण नाहीत. घाबरू नको, त्या ब्रह्मगिरी गोसाव्याला घेऊन ब्रह्मगिरी महाराज बसा. काय काहीतरीच काय बडबडताय. आत्ताच निरूपणात सांगितलं ना,
आत्म्याला अग्नी जाळत नाही म्हणून तोंडपाठ केलेल्या भगवत गीतेचा सार सांगत होतात ना। या बसा माझ्या बरोबर पलंगावर, या बसा। आत्म्याला अग्नी जाळत नाही एवढं फक्त खरं करून दाखवा। आपणास ओळखलं नाही महाराज, पोट भरण्यासाठी मी साधू झालो महाराज। महाराज आपणास नंगा म्हणालो महाराज, माफ करा महाराज, माफ करा महाराज। खाली उतरा महाराज, आमच्यासाठी तरी खाली उतरा महाराज। महाराज लाकडा सागवान येत अशी तशी विजणार नाहीत महाराज, आमच्यासाठी तरी खाली उतरा महाराज। महाराज खाली उतरा महाराज, पलंग पेटला महाराज। या ब्रह्मगिरी महाराज, हे बघ लोकांना असं फसवत जाऊ नको। अंगाला राख पात्री म्हणजे झालं का सगळं, आणि उपाधी काय मिळतातच, पण त्याचा इतका हव्यास कशाला। लोकांना ज्ञान देण्याआधी स्वतःला तेवढं ज्ञान यायला हवं। मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ, जाळींद्रनाथ, ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वर महाराज केवढं अगाध ज्ञान होतं त्यात। त्यांनी आपल्या अनुभवाचं ज्ञान जगाला दिलं, नाहीतर तुम्ही मिष्टान्न खात सगळीकडे गावोगाव भटकतो, त्या पलीकडे दुसरं काही मिळतं का याचा विचार करा जरा। हा या आता अरे भास्कर कुठं गेला सारो वासावी? खरंच की मला तर वाटत कालच्या झाल्या प्रकारानं शांतपणा आला असेल त्यासनी। मला भीतीच वाटतंय ते। जाऊ दे बरं जा, चल महाराजांनी काय पाहिजे ते बघूयात पहिले। चल 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 झालं तुम्ही दोघा आला महाराज, काय हवंय का आपल्याला? कृष्णाजी मी निघालो। महाराज कुठं जायचं आपल्याला? अरे निघालोय म्हणजे तुझा मळा सोडून निघालो। काय काय? अरे तो अमरावतीचा गणेश अप्पा, तो बरेच दिवस बोलावतो, त्याच्याकडे जाईन म्हणतो, कदाचित तिथंच मठ बांधून राहीन महाराज। अरे कृष्णाजी तुला काय झालं रडायला? महाराज माझ्या हातून काही चूक झाली का? मला का सोडून चाललाय तुम्ही? हवं तर माझ्या घरी चला। अरे काय चाललंय, काय कुठे जायच्या गप्पा चालल्यात? अरे महाराज सोडून चाललेत मला। महाराज हो तर तुम्ही माझ्या घरी चला,
अहो घर तुमचंच आहे, पर इथून जाऊ नका महाराज, इथून जाऊ नका। अरे बंकर तूच समजावा त्याला, मी मला सोडून चाललो म्हणून यांना वाईट वाटत। हे बघ कृष्णाजी, मी बंकरच्या घरी राहत होतो, तेही घर एक दिवस मी सोडलं, पण महाराज हे बघ मी इथून गेलो तरी तुमचं आमचं प्रेम कधी कमी होणार आहे का? पण महाराज नाही तर असं कर, तूही चल माझ्या बरोबर। हे ठीक आहे, नाहीतरी आपण ज्या जागेत राहायला जाणार आहोत त्या जागेचा माणूस वृत्तीने चांगला आहे, तो आपल्याला राहायला जागाही देईल, पुढचं पुढे बघता येईल। अरे किती सेवा करणार आहेस रे माझी, आता घरी जाऊन या एकदा। बाळाभाऊ चांगली नोकरी आहे तुला हो ना? माझ्या माहितीप्रमाणे घरी बायका मुलं आहेत पण तुझी काय
अशी पत्र येत आहेत ना त्यांची. माझा आई जा घरी जाऊन ये. पण महाराज माझं कशातच लक्ष लागत नाही. कस लक्ष लागल? लक्ष कस लागल? इथं पेढे बर्फी खायला मिळते, मग घरी कसं जावं वाटत? जा बाळा भाऊ घरी जाऊन या. जा राजीनामा दिला. आई वडिलांना सांगून बायका मुलांना सांगून मी आता इथेच. बाळा भाऊ कशाला उगाच त्रास देताय आम्हाला आणि लोचटपणा तरी किती करता? एवढं सांगून परत कसे आला? हे पहा इथे फक्त विरक्त माणसांनाच जागा आहे, तुमच्या सारख्या काही खोंडांना नव्हे. बाळाभाऊ आपला निस्तीम भक्त, त्याला मारू नका. हा आपला भक्त आहे, त्याला मारू नका हो. हा निस्तीम भक्त आहे, मग मी याला मारलेलं कसं लागेल? हा मी कुठे मारला याला? या बघा बघा मी कुठे याला मारलं. दिसतायत का वय याच्या अंगावर? बघा बाळा बाळा म्हणतो बघू दे त्यांना मी कुठे मारलंय तुला.
बाळाभाऊ, आपल्या भास्करच्या हाती आता फक्त 2 दिवस राहिले, पंचमीला जाणार तो. उद्याचा हनुमान जयंतीचा उत्सव झाला, त्यातान आपला सहवास संपला. बाळाभाऊ, अरे हेच तर जीवनचक्र, यातून कोणाचीही सुटका नसते. इथे कोणी जन्माला येत नसतं आणि कोणी मरतही नसत. भोग भोगायलाच लागतात. सगळी परमेश्वरी माया. गेल्या जन्मीचे भोग या जन्मात भोगायचे, या जन्मीचे भोग कुठल्या जन्मात भोगायचे, त्यातून कुणाचीही सुटका नाही. पण बर का बाळाभाऊ, आपला भास्कर, त्याची मात्र त्यातून सुटका होणार. तो थेट मोक्षाप्रती जाणार, कारण याचं गेल्या जन्मातलं काही बाकी राहिलेलंच नाही. या जीवनचक्रातून तो कायमचा मुक्त होणार. बाळाभाऊ, भास्कर सारखा शिष्य कोणी नाही. हनुमान जयंतीचा उत्सव तर चांगला पार पडला. तुम्हा सगळ्यांचे श्रम सार्थकी लागले. भास्करा, ये माझ्याजवळ बस. भास्करा, तुझा अंतकाळ आता अगदी जवळ येऊन ठेपलाय. घाबरू नको, मोक्ष मिळणार आहे तुला. महाराज, आपल्या चरणांशी हा देह ठेवायला मिळणार हे माझं परमभाग्य. पूर्वेकडे तोंड कर. पद्मासन घाल. डोळे मी ध्यान लाव. चित्त एकाग्र कर. अरे, तुम्हा सगळ्यांचे चेहरे असे उतरलेले का? आपला भास्कराज वैकुंठाला निघालाय. अरे बघताय काय? हरी नामाचा गजर करा. पांडुरंग हरी, जय जय 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 पांडुरंग हरी. हर हर. गण 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 गण
गणगण गणात भोवते गणगण गणात भोवते गणगणात भोवते गणगण गणात भोवते गणगण गणात भोवते गणगण गणात भोवते गणगण गणगण गणात भोवते गणगण गणात भोवते गणगण गणात भोवते गणगण गणात गणगणात भोवते गणगणात भोवते भोवते गणगण गणात भोवते पितांबरा इकडे महाराज काय सेवा करू तुझं नाव पितांबर आणि नेसाला धड वस्त्र नाही अशी अवस्था आहे तुझी किती फाटलंय तुझं धोतर सगळं अंग दिसत ना त्यातनं लोक हसतील अशानं तुला नाव गंगा आणि प्यायला पाणी नाही अशी गत झाली आहे तुझी महाराज काय करू ठीक आहे हे वस्त्र देवा परमेश्वरा तुझ्या आज्ञेनं आजपर्यंत आयुष्य घालवलं इथं भूमीवर राहिलो माझ्या भाविकांची जेवढी सेवा मनोरथ होती ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला माझ्या भाविकांनी मला खूप प्रेम दिलं आता माझं अवतार कार्य संपलं आता तुझ्या चरणाशीच सामावून घे मला तुझ्यातच विलीन करून घे येत्या भाद्रपदा चिरंतन सभा साकारता मी तुझ्या पायाशी येतो महाराज महाराज अहो आपल्या डोळ्यात अश्रू का सांगा महाराज आमच्याकडून काही चूक झाली का आमची सेवा कुठे कमी पडली सांगा महाराज सांगा तुम्ही सांगा ना अरे अरे तुला नाही कळायचं आणि सांगितलं तरी ध्यानातही नाही यायचं कसं येणार माझा सहवास आता संपत आला काय अ काय म्हणत महाराज मी ईश्वर चरणी विलीन होणार जय महाराज जय चला आता शेगावला जाऊया चल महाराज गणेश चतुर्थी जवळ आली मठात गणपतीची प्राण प्रतिष्ठा करायची लक्षात आहे ना उतर महाराज माझ्या लक्षात राहणार नाही असं होईल का जोरात झाला पाहिजे हा गणेशोत्सव पूजा त्या सगळं काही व्यवस्थित पोहोचा बरं महाराज महाराज आपण काही चिंता करू नका सगळं काही तुमच्या मनासारखं होईल you
बाळा भाऊ असं रडायला काय झालंय? पंकज महाराजांचा आणि आपला आता फार का सहवास नाही राहिला? बाळा भाऊ असं विचित्र काय बोलताय? पंकज शेठ विश्वास ठेवा, हरी पाटील आणि महाराज पंढरपूरला गेले होते. विठ्ठलाच्या समोर महाराजांनी बोलताना ऐक, हरी पाटीलही महाराजांनी तेच सांगितलं. काय या गोष्टीवर माझा विश्वासच बसत नाही. पंकज शेठ तुमच्या लक्षात कस येत? महाराजांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. पंकज शेठ खरंय, पण महाराज आपल्याला सोडून जाणार ही कल्पना ही सहन नाही होते. अरे रडायला काय झालं महाराज? बाळाभाऊ हरी पाटील जे काय म्हणतात ते खरं आहे का? काय ते महाराज? आपण अंतर्ज्ञानी आहात. माझ्या तोंडून उगा अरे बंक, आपण जस या जगात जन्माला येतो तस एक ना एक दिवस हा देह सोडून जावंच लागत. देह रूपी वस्त्र बदलायलाच लागत. याला जीवन चक्र म्हणतात ना. सर्वांचे चेहरे असे पडलेले का? खरं म्हणजे तुम्ही सर्वांनी या देहाची बोलवण आनंदाने केली पाहिजे. हे बघा, देहरूपाने जरी मी या जगातून गेलो तरी माझा आत्मा तुम्हा सर्वांचा सांभाळ करण्यासाठी सदैव इथंच राहणार आहे. माझ तुमच्यावरचं प्रेम कधीतरी कमी होणार आहे का? दोन दिवसावर गणेश चतुर्थी आली आहे ना, गणपतीची प्राणप्रतिष्ठा करायची आहे ना म्हटलं चला तयारी झाला. गणगणगणात बोलते, गणगणगणात बोलते,
करता दुख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उपशेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळांची जय देव जय देव खचित फरा तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभ तो भरा तृण झुणती नुपुरे चरणी घागरिया जय देव जय देव पीतांबर फणीवर बंधना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वाट पाहे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव करून शोक करू नका शांत व्हा शांत व्हा सगळे हे पहा हे पहा मी फक्त देह त्याग करीत आहे
माझ मन सदैव इथेच राहणार आहे, सदैव इथेच राहणार. परमेश्वराची सेवा करत जा नित्य नेमान, चिंतन करीत राहा. गण गण गणात बोत आहे, गण गण गणात बोत आहे. जय गजानन, जय गजानन, जय गजानन. Oh, my God.